शहर वाहतूक शाखेच्या वतीनं सुरक्षा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून सोमवारी पोलीस मुख्यालयातून दुचाकी रॅली काढण्यात आली. सोमवारपासून शहरात वाहतूक सुरक्षा सप्ताहाला सुरुवात झाली असून शहर वाहतूक शाखा पोलीस आयुक्तालय औरंगाबाद यांच्या वतीनं सुरक्षा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं सोमवारी पोलीस मुख्यालयातून रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या दुचाकी रॅलीला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि स्वतः ते या दुचाकी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. पोलीस मुख्यालयातून निघालेली रॅली बाबा पेट्रोल पंप, क्रांती चौक, सिडको बस स्थानक, हर्सुल टी पॉइंट, दिल्ली गेट, भडकल गेट या मार्गे पुन्हा पोलीस आयुक्तालयात आली. या रॅलीमध्ये पोलीस कर्मचारी, अधिकारी हेल्मेट घालून सहभागी झाले होते. यावेळी स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी फलकांद्वारे नागरिकांमध्ये वाहतुकीविषयी जनजागृती केली. या रॅलीत दुचाकी, सीआर व्हॅन, ॲम्ब्युलन्स यांसह पोलीस खात्याची वाहनं दाखल झाली होती. अत्यंत शिस्तबद्धपणे सर्व वाहनं या रॅलीमध्ये सहभागी झाली होती. नागरिकांमध्ये वाहतुकीविषयी तसंच हेल्मेटविषयी जनजागृती या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त संदीप आटोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती, वसंत परदेशी यांसह पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.